मिताली, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहुयात शहरातील काही ठळक घडामोडी. शिवसेना व युवासेना नवरेनगर शाखा आणि यश फाउंडेशनच्या वतीने पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे, आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य नागरी सत्कार व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन अंबरनाथ पूर्वेकडे नवरेनगर खुले रंगमंच नवरेनगर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ माजी नगर अध्यक्ष प्रज्ञा रोहित धेंडे व शाखा प्रमुख रोहित धेंडे यांनी केले होते. आपल्या शहरातील महिला आर्थिक, सामाजिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्याकरिता आणि छोट्या छोट्या प्रशिक्षणातून शिक्षित होऊन स्वावलंबी होण्याकरिता पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे, आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कोर्सेस प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रशस्ती पत्रक वाटप, त्याचबरोबर महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन, कायद्याविषयी मार्गदर्शन आणि स्वयंरोजगाराविषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून ऍडव्होकेट शेरोन गोपाळ भगत, डॉक्टर अलका त्रिभुवन, उद्योजिका यास्मिन शेख इत्यादी होते. तर या कार्यक्रमात अंबरनाथच्या नगर अध्यक्षा मनीषा वाळेकर, उपनगर अध्यक्ष अब्दुलबाई शेख, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख संध्याताई वडगावकर यांचा माजी नगर अध्यक्ष प्रज्ञा रोहित बनसोडे यांनी भव्य नागरी सत्कार केला. या कार्यक्रमाला नगरसेविका शरीफा शेख, पाणी पुरवठा सभापती रागिणी पवार, महिला बालकल्याण सभापती शशिकला डोंगरे, नगरसेविका वीना उगले, रेश्मा काळे, शहर संघटक मालती पवार, माजी उपनगर अध्यक्ष अंजली राऊत, नगरसेवक किरण कांगणे, संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा साळुंखे, जयश्री गुप्ता, उपशहर संघटक शिरूर, विभाग संघटक वैशाली मुळे, उपविभाग संघटक अक्षया धेंडे, शाखा संघटक क्रांती पडवळ, उपशाखा संघटक चारू शिंदे, चंदा जाधव, प्रिया जगताप यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते आणि महिला वर्गासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना पर्स बनवणे, ज्वेलरी मेकिंग, टेलरिंग, मेहंदी, रांगोळी, कुकिंग, डान्सिंग, योगा, ब्युटी पार्लर व कापडी पिशव्या बनवणे इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात येत असून, तसेच नवीन कोर्सेससाठी नावनोंदणी सुरू असल्याचेही आयोजक प्रज्ञा रोहित धेंडे यांनी यावेळी सांगितले. आपल्या माजी नगराध्यक्ष प्रज्ञाताई बनसुडे यांनी मागील 2 वर्षापूर्वी महिलांसाठी इथे काही उपक्रम राबवले होते. महिलांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी त्यांनी इथे क्लासेस सुरू केले होते आणि ते क्लासमध्ये त्या महिलांनी ते प्रशिक्षण घेऊन त्या प्रशिक्षित झाल्या आणि त्याचा फायदा त्यांनी त्याच्या कुटुंबासाठी त्यांना आज होतो आहे. बऱ्याच महिला इथे प्रशिक्षित होऊन स्वतः ते क्लास ब्युटी पार्लरसारखे क्लास असू दे, टेलरिंग असू दे, ते स्वतः आता चालू करत आहेत आणि काही महिला तिथे टीचिंगसाठी जात आहेत. म्हणजे इथे त्यांनी प्रशिक्षण घेऊन त्या स्वतः टीचिंग करत आहेत आता. आणि आजचा जो मेळावा होता, त्यांचं सर्टिफिकेट वाटण्यासाठी हा कार्यक्रम होता. त्याच्यात आमच्या प्रमुख मार्गदर्शक, आमच्या ठाणे जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख संध्याताई वडावकर आल्या. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि इथल्या अंबरनाथच्या महिलांसाठी असे उपक्रम आम्ही महिला बालकल्याण समिती जी आहे नगरपालिकेमध्ये, त्याच्या माध्यमातून सुद्धा असे प्रशिक्षण आम्ही महिलांपर्यंत पोहोचत असतो आणि त्या महिला त्याचा लाभ घेतात आणि त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा खूप फायदा होतो. आमचं पहिल्यांदा मातोश्री प्रतिष्ठानच्या आमच्या अध्यक्षा माननीय सौरश्मिताई ठाकरे त्या आहेत आणि त्यांनीच हे बचत गटाची सगळी संकल्पना इतकी त्यांनी जोर लावून धरली की जेणेकरून महिला स्वतःच्या पायावर आणि सक्षम उभ्या राहिल्या पाहिजेत. त्याच्यामुळे अख्ख्या मुंबईत आणि आता ठाणे जिल्ह्यातसुद्धा बचत गटांनी कामाचा वेग घेतलेला आहे. त्याच्याच माध्यमातून आज आपल्या नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर, तसंच आमची प्रज्ञाताई बनसोडे माजी नगराध्यक्ष, तिने आज चांगला उपक्रम घेतलेला आहे की जेणेकरून ब्युटी पार्लर, आजकाल महिलांना ब्युटी पार्लरची आवश्यकता असतेच आहे, टेलरिंग, ब्लाऊज वगैरे महिलांना घालावे लागतातच. त्याच्यामुळे सगळ्या ह्या ज्या काही संकल्पना आज तिने आज राबवलेल्या आहेत त्या अतिशय चांगल्या राबवल्या आहेत, जेणेकरून महिला ही स्वतःच्या पायावर उभं राहणे अत्यंत गरजेचं आहे. कारण आत्ताची महागाई एवढी वाढलेली आहे की नवरा कमावतो तर महिलांनीसुद्धा
हे अशा पद्धतीत जर आपण काम केलं, मग कुठे मेणबत्तीचं असो, मेणबत्त्या बनवणं असो, कुठे रांगोळ्याचं प्रदर्शन असो, कुठे आपली जी अलंकारिक जे असतात, अलंकार जे बरोबर हा ज्वेलरी, ते ज्वेलरी सुद्धा आता खोटं घालायला म्हणजे खूप चांगलं होतं, कारण आता हल्ली चोरांची एवढी भीती झाले की त्या ज्वेलरीला सुद्धा ह्या अतिशय वाढती म्हणजे हे आहे, मागणी आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीत जर ह्या सगळे क्लासेस घेतले तर प्रज्ञाताईने हा अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे. मी तिचं खूप खूप कौतुक करते. वयानी लहानच आहे ती आणि आज नगराध्यक्ष म्हणून तिने आपलं अंबरनाथचं पद तिने भूषवलेलं आहे, तिचंही मी कौतुक करते. तसंच काल वाळेकर ताईनीसुद्धा जे आमचं शूटिंग रेंजचं जे ओपनिंग केलं म्हणजे त्यांच्या माध्यमातून झालं आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेंचं सगळ्या बुद्धीनी त्यांनी जे काय आज एवढं मोठं जागतिक दर्जाचं ते रेंज उभं केलं, त्याच्यामुळे तिकडे वाळेकर ताईंचा सुद्धा सर्व नगरसेविका सगळे नगरसेवक यांचा जो सहभाग आहे आणि अंबरनाथ नगर परिषदेचं जे काय काम चाललं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीत चाललं आहे, त्याचाच एक भाग म्हणजे बालकल्याण समिती, त्याचा हा एक अविभाज्य भाग आहे आणि त्याच्यामुळेच आज प्रज्ञाताईंनी हा कार्यक्रम अतिशय उत्तमपणे राबवलेला आहे. मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते. आई जगदंबा या सगळ्यांना उदंड आयुष्य देव ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते. महिलांसाठी मी क्लासेस घेतले होते यश फाउंडेशन थ्रू, त्यामध्ये महिलांना मी टेलरिंग क्लास, बॅग मेकिंग, पार्लर, ज्वेलरी मेकिंग आणि कुकिंग हे क्लासेस घेतले होते आणि यापुढेही माझे असेच क्लासेस चालू राहणार आहेत यश फाउंडेशन थ्रू. आणि हे सगळ्या गोष्टी मी शिवसेना या पक्षातून करत असते आणि आमचे मार्गदर्शक एकनाथजी शिंदे साहेब पालकमंत्री, आमचे लाडके सर्वांचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, आमचे सर्वांचे आमदार बालाजी किनीकर साहेब व आमचे शहर प्रमुख अरविंदजी वाळेकर साहेब आणि ज्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष वाळेकर मॅडम ज्या आहेत ह्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनातून माझे हे उपक्रम चालू असतात. आणि अंबरनाथमध्ये अजून काही उपक्रम करण्याची माझी इच्छा आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. 9320420420, 9388420040. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.